नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भारतातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। इकडे या एसईओ साहेब, इकडे या आणि तालुका कृषी अधिकारी या, एसईओच्या माध्यमातून तो कोणता असा महामानव आहे आपला कर्मचारी। मी 10 मिनिटात त्या अधिकाऱ्यांना, आता इथेच अधिकारी काही बाहेर नाहीये, इथेच आहे घोडा मैदान समोरासमोर होऊन जाईल। तुम्ही आणि ते आणि समोर बसवतो असा एकही शेत त्यांचा नुकसान झालेला आहे, त्याचा पंचनामा झाला नसेल तर मी यादी सहित तुम्ही मला एक नाव द्या। विजय दौंड नावाचे शेतकरी आहेत, लोणवाडी निफाड तालुक्यातले। त्यांनी कैफियत मांडली होती, त्यांनी रडून अक्षरशः कृषी सहायकांकडे मागितलं। त्यांनी सांगितलं तुमचे पंचनामे होणार नाही। इकडे या एसईओ साहेब, इकडे या आणि तालुका कृषी अधिकारी या, एसईओच्या माध्यमातून तो कोणता असा महामानव आहे आपला कर्मचारी। मी 10 मिनिटात त्या अधिकाऱ्यांना, आता इथेच आहे अधिकारी काही बाहेर नाहीये, इथेच आहे घोडा मैदान समोरासमोर होऊन जाईल। तुम्ही आणि ते आणि समोर बसवतो असा एकही शेत त्यांचा नुकसान झालेला आहे, त्याचा पंचनामा झाला नसेल तर मी यादी सहित तुम्ही मला एक नाव द्या। विजय दौंड नावाचे शेतकरी आहेत, लोणवाडी निफाड तालुक्यातले। त्यांनी कैफियत मांडली होती, त्यांनी रडून अक्षरशः कृषी सहायकांकडे मागितलं। त्यांनी सांगितलं तुमचे पंचनामे होणार नाही, तुम्हाला वरिष्ठांकडे काय जायचं तक्रार। आता 5 मिनिटात त्या कोण आहे आपल्या तालुक्याचा अधिकारी, त्या गावाचा समोर कोण आहे कृषी विभागाचे, इकडे या एसईओ साहेब, इकडे या आणि तालुका कृषी अधिकारी या, आणि तो एसईओच्या माध्यमातून तो कोणता असा महामानव आहे आपला कर्मचारी। तो सांगतो का नुकसान झालेला मी देणार नाही असं तर कोणी असू शकत नाही। असं झालं असलं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। आणि तेच तो बोलला लो, नाव तुमच्याकडे यादी कुठे आहे, त्याच्यामध्ये एक शेतकरी बांधव आहे, अपंग आहेत, आणि त्यांनी सांगितल्यानंतर तुमचा जो कृषी सहाय्यक आहे तो म्हणतो की मी पंचनामा करणार नाही, असं घडलं का? नाही सर, मला जी माहिती मिळाली होती वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली सांगतात ते हार्वेस्टिंग झालेली होती सर, फळबागेत द्राक्षाची हार्वेस्टिंग झाली होती, तरी त्यांचा इन्सिस्ट होता की त्यांनी पंचनामा करावा। सत्यता तपासण्यासाठी त्या शेतकरी बांधवाच्या सन्मानाचे शब्द वापरायला पाहिजे। तुमच्या खालच्या माणसांनी चूक केली त्याच्यावर कारवाई करा। शेतकरी आपला हा बांधव आहेत, त्यांनी जे बोललं ते सत्य मानून त्या ठिकाणची स्पॉट पंचनामे करावं, तिथे जाऊन त्याचं व्हिडिओग्राफी बनावी, नुकसान असेल तर नुकसान द्यावी। तुम्हाला नुकसानाचा एक बी मी तुम्हाला एक अजून सांगतोय का, मला या जिल्ह्यामध्ये असो का या विभागामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयासहित माझा दौरा झालेला आहे, नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहिला। मी तुम्हाला पहिले सांगितलंय वस्तुनिष्ठ पंचनामे करा, पंचनामे करणं हे तुमचा कर्तव्य आहे, देणं हे सरकारचा भी कर्तव्य आमचा तुमचं कर, तुम्ही त्याला नाही हाव सांगण्याचा किंवा शेतकरी बांधवाला अशा शब्दामध्ये जे पत्रकार बांधव बोलू लागले। जे आपला दौरा 22 तारखेला झाला निफाड तालुक्यामध्ये आणि तो शेतकरी 25 तारखेपासून कृषी सहायकांना हे जे दाखवू लागले त्याच्या माध्यमातून हे करा असेल तर त्याच्यावर कारवाई करा, त्याला निलंबित करा। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।